सोलापुरात सुमारे 4 लाख लोकसंख्या असलेला तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे. हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमा सोलापुरातील रे नगरच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी समाजाचे मनभरून कौतुक केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही त्यांनी समाजाबद्दल गौरवोद्गार काढले. तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा राष्ट्राच्या व समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच पुढे असतो. अशा समाजाला शहर मध्यम मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे निवेदन श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून कडवट आणि धर्मनिष्ठ असलेला तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा भारतीय जनता पक्षासोबत उभा आहे, परंतु भारतीय जनता पक्षाने समाजासाठी हवे तेवढे योगदान दिलेले नाही. समाजाला गृहित धरून नेहमीच दुर्लक्षित केले आहे. याची खदखद सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातील तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली मतदारांमध्ये आहे. यंदाच्या 2024 विधानसभा निवडणूक सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला द्यावी ही उमेदवारी देत असताना उमेदवारीसाठी पक्षांतर न केलेला व स्वच्छ प्रतिमा असलेला कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार असावा. यासाठी गेल्या 20 वर्षांपासून बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व संघ परिवाराच्या माध्यमातून देव देश धर्म कार्यासाठी अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला ही योग्य व्यक्ती आहे. त्यांनी समाजातील लव जिहाद, धर्मांतरण, लँड जिहाद रोखण्यासाठी जीवाचे रान केले आहे. कधीही राजकीय इच्छा आकांक्षा न बाळगता नेहमी हिंदू समाजाच्या हिताकरिता काम केले आहे. आज गरज म्हणून यंदाच्या विधानसभेला अंबादास गोरंटला यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संघाने केली आहे. भारतीय जनता पक्षाने समाजाची भावना समजून घेऊन बाहेरचा व पक्षांतर केलेला उमेदवार देण्याचे टाळावे. याबाबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक विचार करून तेलुगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडे जनजागृती संघाने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी श्री मार्कंडे जनजागृती संघाचे देवीदास चिन्नी, श्रीनिवास रत्सा, रमेश गाली, देवीदास इट्टम, नितीन मार्गम, पुंडलिक गाजंगी, विजय इप्पागायल, बालराज बिंगी, किशोर वेंकटगिरी, अंबादास वग्गू, तिरुपती बग्गा, जनार्दन पिस्के, किसन दावत, श्रीनिवास गाली व वेणू कोडम आदी पदाधिकारी उपस्थित होते. जय श्रीराम, जय मार्कंडे. मी नितीन मार्गम. आपल्या पद्मशाली समाजात सोलापूर शहर मध्यमध्ये व दक्षिण उत्तरमध्ये जवळपास हिंदू पद्मशाली 5 ते 6 लाख संख्या आहे. त्यामधून आपल्या शहर मध्यमधून आपले अंबादास गोरंटला गेले 20 वर्षापासून धर्मरक्षक काम करत आहे. अंबादास गोरंटला यांनी काम करत आले सातत्याने व भाजपकडून आपल्या शहरमध्ये आमदारकी उमेदवारी द्यावा हेच एक विनंती मागणी केलेली आहे. तसेच भाजपकडनं सातत्यानं आम्ही म्हणजे निष्ठावंत काम करत आलेलं आहे, यापुढेही करणार. श्री मार्कंडे जनजागृती संघ च्या जवळपास 15-20 वर्षापासून कार्य करतो. त्या कार्यामध्ये अंबादास गोरंटला यांचा पण सहभाग असतो. त्यांचा या व्यतिरिक्त हिंदुत्व म्हणून त्यांचा सारखा कार्यक्रम किंवा कार्य पण त्यांचा लव जिहादवर कार्य चालतो. शहर मध्यमध्ये बीजेपीकडून उमेदवारी मिळावी म्हणून चंद्रकांतदादा पाटील, सचिन कल्याण शेट्टी, नरेंद्र काळे यांना निवेदन दिलेलं आहे. तरी त्याचा ते विचार करतील आणि त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. जय श्रीराम, जय मार्कंडे. सध्या सोलापूर शहरात जवळपास हिंदू पद्मशाली समाज संख्या 5 लाखाच्या आसपास आहे. अनेक वर्षापासून भाजपाची एकनिष्ठ आहे. अजूनपर्यंत भाजपाकडून उमेदवारी पद्मशाली समाजाला मिळालेला नाही आहे. यावेळेस यंदा शहरमध्येकडून आम्हाला अंबादासांना गोरंटला यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आज सोलापूर शहर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना, तसेच जिल्हाध्यक्ष सचिनदादा कल्याण शेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे.